लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। आज प्रामुख्यान मराठा समाजाच्या बाबतीत जो निष्क्रियता, ढोंगीपणा, खोटारडेपणा महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये झाला त्याचा पोलखोल करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहे। कारण आपण बघाल, तीन टप्प्यावर या परिषदेत माहिती देणार आहे। पहिला टप्पा म्हणजे हे आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी दिलं, कोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टानेही रद्द केलं नाही। कारण पूर्वी अध्यादेश जो काँग्रेसच्या सरकारनं काढला होता त्याचं कायद्यात रूपांतर करत मागासवर्गीय आयोग गठित करून इंदिरा सानी केसप्रमाणे तो समाज शैक्षणिक सामाजिकदृष्ट्या मागासला आहे हे त्या ठिकाणी आयोगाने सिद्ध केलं आणि 50% वर जाण्याची अपवादात्मक परिस्थिती कशी आहे हेही दाखवत ते आरक्षण कोर्टामध्ये हायकोर्टात टिकलं। त्यानंतर सुप्रीम कोर्टात गेल्यावर न्यायमूर्ती गोगोईनीसुद्धा ते पिटिशन फेटाळलं आणि मराठा समाजाचं आरक्षण फडणवीस सरकारने दिलेलं अबाधित ठेवलं होतं। त्यानंतर झालेल्या याचिकेच्या दरम्यान सरकार बदललं होतं आणि या सरकारने ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या या प्रकरणामध्ये लक्ष घालायला होतं ते त्या ठिकाणी घातलं गेलं नाही। मग त्या ठिकाणी वकील वेळेत उपस्थित न राहणं असेल, कौन्सिलांशी प्रॉपर समन्वय नसणं, आवश्यक ते दस्तऐवज त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये उपस्थित करण्यासाठी वकिलांना देणं ते उपलब्ध न करणं, 1600 पानी जे परिशिष्ट आहे ज्याच्यावर आक्षेप त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने घेत आरक्षण रद्द केलं की तुम्ही केवळ मराठा समाजाची बाजू ऐकलीत, तुम्ही इतर समाजाचं हेरिंग घेतलं नाहीत। जर 1600 पानाचं ट्रान्सलेशन मराठीतलं इंग्रजीत कोर्टाला दिलं गेलं असतं सुप्रीम कोर्टाला, कदाचित सुप्रीम कोर्टाचा व्ह्यू बदलू शकला असता किंवा त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन हेरिंग घेऊन केलं हे इस्टॅब्लिश करता आलं। त्याच्यामुळे यांचा उद्देशाच्याच मागे काही शंका होती काय महाविकास आघाडी सरकारच्या, हे आता हळूहळू पुढं त्या ठिकाणी येत आहे। आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या निष्क्रियता या सरकारच्या ज्या होत्या त्याचा परिपाक म्हणून शेवटी आरक्षण रद्द त्या ठिकाणी झालं। खरं म्हणजे रद्द करण्याच्या मागे लागण्यापेक्षा पहिलं घटनापीठ त्या ठिकाणी गठित करण्याची मागणी व्हायला पाहिजे होती, परंतु त्या ठिकाणी घटनापीठाची नंतर मागणी झाली आणि 5 जणांचं घटनापीठ त्या ठिकाणी झालं। त्या 5 जणांच्या घटनापीठामध्ये 3 जे तज्ज्ञ होते किंवा सदस्य होते हे सदस्य ज्यांनी त्या ठिकाणी निकाल दिला होता आरक्षण रद्द करण्याचा, तेच जर त्या खंडपीठात 5 पैकी 3 असतील तर दिलेला निर्णय स्वतःचा ते कसे काय बदलू शकतात। आणि त्याच्यामुळं हा प्रश्न येतो की ज्यावेळेला त्या घटनापीठामध्ये सदस्य कोण असावेत या संदर्भात सुद्धा काळजी घेतली नाही, ज्यावेळेला 5 पैकी 3 सदस्य जुनेच आहेत त्या अर्थी त्यांचा निर्णय त्याच दृष्टीनं असेल ही बाजू त्या ठिकाणी मांडू शकले नाहीत आणि तसंच झालं, 3-2 असा निकाल झाला। बरं, यामध्ये कायदा करायचा अधिकार राज्य सरकारला आहे हे सगळ्यांचं एकमत होतं 5 जणांचं, परंतु 3 जणांचं म्हणणं होतं की मागासवर्गीय त्यामध्ये मागासले पण सिद्ध करण्याचा अधिकार त्यात नाही, 2 जणांचं म्हणणं होतं आहे। आणि अशा प्रकारे 3-2 मतदान झालं, यामध्ये केंद्र सरकार पूर्णपणे मराठा आरक्षणाच्या बाजूने होतं। कारण तुषार मेहता नावाचे जे अटर्नी जनरल होते केंद्र सरकारचे बाजू मांडणारे, त्यांनी सांगितलं कायदा वैध आहे
आणि ही केंद्राची भूमिका होती, त्यामुळे पंतप्रधान मोदी साहेब किंवा केंद्र सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूनच त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे जे काय आरक्षण गेलंय त्याला पूर्णपणे महाविकास आघाडी सरकारची निष्क्रियता, त्यांचा दुर्लक्षपणा या ठिकाणी कारणीभूत आहे. त्यांच्या मनामध्येच मराठा समाजाला आरक्षण द्यायचं होतं की काय अशा प्रकारची शंका आज मराठा समाजाच्या मनामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं या ठिकाणी मराठा आरक्षण गेलं. खरं म्हणजे एखादा कायद्याला चॅलेंज होतं त्यावेळेला अंतिम सुनावणी होत असते, परंतु या ठिकाणी अंतिम सुनावणी न होता त्या ठिकाणी स्थगिती दिली गेली हे खचितच या ठिकाणी सुप्रीम कोर्टात घडतं. त्याविषयी त्या ठिकाणी नीट राज्य सरकारकडून आपल्यामार्फत भूमिका मांडता आली नाही आणि एकंदरीत सपशेल या ठिकाणी या सरकारची निष्क्रियता, सरकारचा दुर्लक्षपणा या ठिकाणी दिसलेला आहे. आरक्षण रद्द झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यावर जाऊन पुन्हा या सरकारने गतीनं क्षमतेनं यात लक्ष घालायला पाहिजे, तेही त्या ठिकाणी घालताना दिसत नाही. म्हणजे आता रिव्ह्यू पिटिशनचं काल आज त्या ठिकाणी काहीतरी नेमण्याचं अशोक चव्हाण साहेब बोलतायत, म्हणजे किती दिवस झाले. खरं म्हणजे विषय समजून न घेता लोकांसमोर ढोंगीपणा कसा महाविकास आघाडी सरकार करतंय हेही आपल्या माध्यमातून निदर्शना सांगतो की राज्यपालांना जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पत्र देतात आणि राज्यपालांनी केंद्राला कळवून आरक्षण द्यावं अशा प्रकारचं समजून उमजून खोटेपणा महाविकास आघाडी सरकारनं दिसतंय. कारण राज्यपालांना पत्र देऊन, राज्यपालांनी पंतप्रधानांना देऊन जर आरक्षण मिळणं एवढं सोपं असतं तर भारतीय जनता पार्टीला काही तेवढं कळत नाही का. दुसरा त्या ठिकाणी राष्ट्रपती पंतप्रधानांची भेट मागून एका भेटीत आरक्षणाचा प्रश्न सुटणार असता तर भारतीय जनता पार्टीला तेही कळत नाही का. परंतु मूळ प्रक्रिया डावलायची आणि अशा प्रकारचं केंद्रावर बोट दाखवण्यासाठी पिक्चर चित्र उभं करायचं ही एक सोची समजी भूमिका महाविकास आघाडीची सरकारची आहे. म्हणून राज्यपालांना पत्र, पंतप्रधानांची भेट. आता मूळ ज्या कारणासाठी हा कायदा रद्द केला आहे त्या कारणांच्या मुळाशी जाऊन पुन्हा प्रक्रिया सुरू करण्याची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीनं केंद्र सरकारला मी धन्यवाद देईन की त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये राज्याला कायदा बनवण्याचा अधिकार आहे या संदर्भात त्या ठिकाणी स्वतः इंटरव्हेंट करून पिटिशन केली आणि मग केंद्राची भूमिका स्पष्ट दिसत असताना आपण का मागासवर्गीय आयोग गठीत करत नाही, का मागासवर्गीय आयोगामध्ये जी कारणं सुप्रीम कोर्टाने फेटाळली ते सबळ पुरावे आणखी आपण करत नाही. आणखी सक्षमतेनं जर मागासवर्गीय आयोग पुन्हा आपण नेमून जी प्रक्रिया आहे कॅबिनेट समोर आणणं, पुन्हा त्या ठिकाणी विधिमंडळात जाणं, पुन्हा विधिमंडळातून राज्यपालांच्या मार्फत केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला पाठवा असं जे म्हणणं आहे, तर त्यामार्फत तिथून राष्ट्रपतींकडे पाठवून त्या जातीमध्ये समावेश करणं मागासलेपणाच्या अशी ही प्रक्रिया न करता केवळ एकमेकांची उणीदुनी काढत भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकार मराठा आरक्षणाला जबाबदार आहे अशा प्रकारचं बोगस ढोंगीपणा करत चित्र उभं करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. आणि म्हणून तो ढोंगीपणा, खोटारडेपणा वस्तुस्थिती आपल्यामार्फत मांडून महाराष्ट्रातील जनतेसमोर उघड करण्यासाठी आज या ठिकाणी आपल्याला भेटलेलो आहे. कारण आता सरकारने ही प्रक्रिया करत हे आरक्षण दिलं पाहिजे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टी पूर्णपणे मराठा समाजाच्या मागे उभी आहे. जे जे सहकार्य त्या ठिकाणी लागेल ते भारतीय जनता पार्टी करायला तयार आहे, परंतु केवळ
हवेत पोकळ घोषणा किंवा वक्तव्य करत मराठा समाजाची दिशाभूल करू नका अशा प्रकारचं विनम्र आवाहन या ठिकाणी राज्य सरकारला आमचं असणार. आमची त्या ठिकाणी मागणी आहे की हे जे काही संभ्रम लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर होत आहेत किंवा केले जात आहेत, मग देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेलं आरक्षण, सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल, कोणाचं काय चुकलं याची व्यापक चर्चा विधिमंडळात होऊ शकते आणि पुन्हा नव्यानं आरक्षण देण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याविषयी प्रदीर्घ चर्चा त्या विधिमंडळात होऊ शकते आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं अधिवेशन घेण्याची आवश्यकता आहे आणि ते घ्यावं अशा प्रकारची आमची भूमिका राहील.